हा शब्द सांगितला. चौथा शब्द मायबापांनो असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्य अंतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं, कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या चार शब्दावरती झालं. ठीक आहे, म्हणलं आता झालं का, आता सरकारनेही बदलायचं नाही आणि मी अभी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही, तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो, तुम्ही जर म्हणले दोन ट्राका पैसे देतो तरी मी घेत नसतो, तो नदीत नेऊन टाक. मग मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्कं झालं का, म्हणलं हो. म्हणले मग या चार शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का, म्हणलं आण, त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन. आता चार शब्द चार शब्द चार शब्द, त्यातला एक शब्द चाललं पुढं सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याच अंबलबाजीनं आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन. गिरीश महाजन बोलल्यामुळं मी चौथा शब्द सांगितला, त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली, बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे, ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जसईत. पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे महाशय त्या दिवशी बैठकीला होते गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलणारच, सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले दमत नाही होतो मला, मी बराबर करतो का नाही टायमाला, एकदम धरे जाणार. तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला असं आपलं धोरण आहे. मराठ्याला त्रास झाला की मला झाला, पुढचा आऊटच बा. ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं, आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायची. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे सरसकट म्हणल्यावर, यगळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यगळा काय आणा बाबा आता, म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन, तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सुरू राहिला सोयऱ्यात नाही लागला बाबा एखादा, तर मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओईडीजवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत, मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही, आहे ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या हे हैदराबादचे गॅझेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं आहे मला आत्ता की ऐ